करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेचा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर 1 लाखाची मदत जाहीर केली आहे. एनपी परिसरातील महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याच्या घटनेचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर आमदार चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या 1 लाखाची मदत जाहीर करत केंद्र सरकारच्या निर्भया योजनेसह राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेसचे विधान परिषद आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, इंद्रजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दुपारी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कराडचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ ढोळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर हे गेल्या 4 दिवसांपासून परिसरात ठाण मांडून बसले आहेत.